पाऊस बरसू लागलाय आणि धबधबे वाहू लागलेत. वीकेंडला फिरायला जाल तेव्हा आनंद घ्या, पण काळजी सुद्धा तितकीच घ्या. बघूयात या रिपोर्ट मधून. पनवेल लगतच्या आदई गाव धबधब्यावर अडकलेले विद्यार्थी. रायगडच्या खालापूर मध्ये धावरी नदीत 4 तरुणांचा बुडून मृत्यू. भंडारदरा धरणात बुडून तरुणाचा मृत्यू. अजून पावसानं जोर धरलेला नसतानाच गेल्या 3 दिवसात घडलेल्या या 3 धक्कादायक घटना. शाळा कॉलेजात शिकणाऱ्या तरुणाईचा जोश आणि अपघातांची ही मालिका. उकाड्यामुळं हैराण झाल्यानंतर बरसणाऱ्या पावसाच्या पहिल्या सरींमुळं गारवा निर्माण होतो. त्या गारव्या सरशीच पिकनिकचे ट्रेकिंगचे बेत आखले जाऊ लागतात. एन्जॉय करण्याच्या नादात अनेकदा हे हौशी पर्यटक जीव धोक्यात घालतात. खालापूरच्या पोखरवाडीत धावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले आणि बघता बघता हे पाण्यात बुडाले. त्यापैकी एक जण पट्टीचा पोहणारा होता, मात्र इतर तिघांना वाचवण्याच्या प्रयत्नात तो सुद्धा बुडाला. या धावरी नदीवरती एक छोटासा बंधारा होता आणि त्याचा जो सांडवा होता, त्या सांडव्यामध्ये आंघोळ करण्याचा मोह त्यातील 3-4 मुलांना आल्यानंतर त्यांनी त्या सांडव्याच्या पाण्यामध्ये उतरायचं धाडस केलं. पण खोली त्या पाण्याची किती आहे याचा अंदाज नसल्यामुळे एक एक जण त्या पाण्यामध्ये बुडायला लागला. त्यांच्यामध्ये अगदी पोहणारा देखील एक मुलगा होता, तो त्यांनीही प्रयत्न केला की जो कोणी बुडतोय त्याला काढण्याचा, परंतु तोही अपयशी ठरला. शेवटी 4 मुलं जी आहेत ही या कॉलेजची आणि त्यांच्याबरोबर आलेली ह्या 4 मुलांना काल तिथे आपला जीव गमवावा लागला. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले हे तरुण नवी मुंबईतील कॉलेजमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी निघाले होते, मात्र तो कार्यक्रम रद्द झाला आणि ते खालापूरला पोहोचले. कुटुंबियांना न कळवताच 4ही युवक नदीच्या सांडव्यावर पोहोचले. तिथं पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्यांचा दुर्दैवी शेवट झाला. जे विद्यार्थी आहे तर त्यांचा NCCचा एक सिनियर कॅडेट आहे, तर त्याच्यामार्फत या ट्रीपचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि ही जी मुलं आहेत तर ती वेगवेगळ्या भागातली स्वतःहून आणि स्वेच्छेने या ट्रीप करता किंवा या ट्रेक करता आलेली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 144 प्रस्ताव आम्ही माननीय उपविभागीय दंडाधिकारी कर्जत यांना पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक जे काही आदेश आहेत तर त्याबाबतची कारवाई चालू आहे. पावसाचा जोर वाढू लागल्यावर डोंगर दऱ्यांमधून कोसळणाऱ्या धबधब्याखाली गर्दी जमते. पर्यटक आनंदात बेधुंद होतात आणि रंगाचा बेरंग होतो. अनेकदा ट्रेकिंग वेळी सुद्धा अनेकांच्या जीवावर बेत. माथेरान लगतच्या पेप किल्ल्यावरून पडून तरुणी जखमी झाल्याची घटना ताजीच आहे. त्यामुळे पावसाचा निसर्गाचा आनंद घेताना अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यायला हवी. ज्या ठिकाणी आपण जात आहोत त्याची टोपोग्राफी काय, भौगोलिक परिस्थिती काय, त्या ठिकाणचा स्थानिक एखादा वाटाडे आपल्या सोबत असणार काय, आपल्याकडे असलेले जे ड्रेस कोड आहे, शूज आहेत, प्रॉपर हेल्मेट आहे की नाही, आपल्याकडे एक किमान 50 फूट डोर आहे की नाही, त्यानंतर आपल्याकडे टॉर्च असला पाहिजे, प्रॉपर बॅटरी असली पाहिजे, एक पॉवर बँक असली पाहिजे. आणि जर समजा आपली एनर्जी कमी झाली तर त्यावेळेला आपल्याला पाणी पाहिजे. त्यानंतर ग्लुकॉन डी सारखी पावडर असेल, इलेक्ट्रोकल सारखी पावडर असेल, या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फर्स्ट एड किट ते पण रजिस्टर असणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण ट्रेकला जाणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालणं आहे. पाऊस कोसळू लागतो, हवेत गारवा निर्माण होतो, डोंगर दर्या हिरवा साज लेवून नटतात, मनाला हवा हवासा वाटणारा सुगंध मंत्रमुग्ध करतो. या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी शहराबाहेर पडायलाच हवं, मात्र त्याचवेळी कोणाच्या जीवावर बेतणार नाही याची दक्षताही घ्यायला हवी. मुंबईहून रिद्धेश हातीम, खालापूरहून प्रवीण जाधवसह रशीद इनामदार, पुढारी.